शाम तक रिपोर्ट आया वो भी कंप्लीट निगेटिव आया एंड एवरीथिंग इज परफेक्टली ऑल राइट। प्रभु को धन्यवाद दे दीजिए। कलीसिया के अंदर प्रभु ने बहुत बड़ा काम कर रहे हैं। सभा के ഉള്ളിൽ ദൈവൻ കാര്യങ്ങളെ ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുന്നു। तीन गवाह आज हम सुना। മൂന്ന് സാക്ഷ്യങ്ങൾ നാം ഇന്ന് കേട്ടു। मैं आज वचन बोलने का ऑर्डर दौड़ा इसलिए बदला। ഞാൻ ഇന്ന് വചനം പറയേണ്ട ഓർഡർ മാറ്റേണ്ട കാരണം। पहले गवाह के लिए समय इसलिए रखा। ആദ്യം സാക്ഷ്യത്തിന് സമയം കൊടുത്തത്। पहले हमें इस गवाही सुन के अपना विश्वास को दौड़ा बढ़ाएं। आमेन हालेलुया। നാം ഈ സാക്ഷ്യങ്ങൾ കേട്ട് നമ്മുടെ വിശ്വാസത്തെ വർദ്ധിപ്പിക്കണം। ജനിക്കുമ്പോഴേ അത് മുകളിലായിരുന്നു। मैं विश्वास कर रहा हूं। ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു। हम सुना बाला ब्रदर का हॉस्पिटल में ही इज हैविंग हिज ओन हॉस्पिटल। നാം കേട്ടു बाला ബ്രദറിന്റെ സ്വന്തം ഹോസ്പിറ്റൽ। अगर अपने पास खुद का हॉस्पिटल है तो हम क्या करेगा? നമുക്ക് സ്വന്തമായ ഹോസ്പിറ്റൽ ഉണ്ടെങ്കിൽ നാം എന്ത് ചെയ്യും? ചലോ സർജറി करेगा ना अपने हॉस्पिटल में सर्जरी हो रही है अपने को क्या नुकसान हो रहा है। आमेन हालेलुया। നമുക്ക് നമ്മുടെ സ്വന്തം ഹോസ്പിറ്റൽ ആണല്ലോ നമുക്ക് സർജറി ചെയ്യാം എന്ന് നാം ചിന്തിച്ചേക്കാം। ഹീസ് ഹാവിങ് ഹിസ് ഓൺ റേഡിയോളജി സെന്റർ। സ്വന്തമായ റേഡിയോളജി സെന്റർ ഉണ്ട്। തോ ഉസി മേ റേഡിയോളജി मतलब സോണോഗ്രാഫി ഫോർ ക്യാ കിയാ സിടി സ്കാൻ। सीटी स्कैन सब उसका खुद का सेंटर में किया। सोनोग्राफी सीटी स्कैन எல்லாம் சொந்தம் சென்டரில் തന്നെ ചെയ്യും। इसके पास सब कुछ सुविधा है वो क्या करेगा? எல்லா ஃபேசிலிட்டிஸும் ഉണ്ടായിരുന്നു അതുകൊണ്ട് इलाज करने के लिए कोशिश करें। ट्रीटमेंट ചെയ്യാൻ ശ്രമിക്കാമായിരുന്നു। लेकिन जब विश्वास के साथ में प्रार्थना किया। പക്ഷേ വിശ്വാസത്തോടെ കൂടെ പ്രാർത്ഥിച്ചപ്പോൾ मैं आज स्वयं भी प्रार्थना किए एक बात है। ഞാൻ ഇന്ന് രാവിലെയും പ്രാർത്ഥിച്ച ഒരു കാര്യമുണ്ട്। मैंने प्रार्थना किया। ഞാൻ ഇങ്ങനെ പ്രാർത്ഥിച്ചു। मैं डॉक्टर से अधिक आपको विश्वास करता हूं। आमेन। കർത്താവേ ഞാൻ ഡോക്ടർക്കാർ ഉപരി നിന്നെ വിശ്വസിക്കുന്നു। मेरे जीवन में छोटे-छोटे जो बीमारी आते हैं ना कुछ समस्या आते हैं ना। ഈ ചെറിയ ചെറിയ രോഗങ്ങൾ കടന്നു വരുമ്പോൾ लास्ट दो दिन में शरीर में कमजोर था। കഴിഞ്ഞ രണ്ട് ദിവസം ശാരീരികമായി ക്ഷീണിച്ച അവസ്ഥയായിരുന്നു। हम शरीर में कमजोर बन जाते हैं। നാം ശരീരത്തിൽ ക്ഷീണിക്കുമ്പോൾ സൈത്താൻ ഭീ हमें पीड़ा देने के लिए बहुत कोशिश करे। പിശാച് നമ്മളെ ഉപദ്രവിക്കാൻ ശ്രമിക്കും। मैं बहुत कमजोरी के साथ में कुछ काम के लिए कल बाहर गया। ഞാൻ വളരെ ക്ഷീണത്തോടെ പുറത്തു ചില കാര്യങ്ങൾ ചെയ്യാൻ കടന്നു പോയി। बहुत कमजोरी के साथ में गया। വളരെ വീക്ക്നെസ്സോടെ കൂടെ പോയി। सिर्फ एक ग्लास सुलेमानी काला चाय पी के गया। और एक ग्लास सुलेमानी ब्लैक टी കുടിച്ചു കൊണ്ട് പോയി। दूध डाला नहीं क्योंकि मेरे स्टमक में बहुत डिस्टरबेंस था। दूध इसलिए डाला। पाल इटिले कारण वाइट ना तो ऑलरेडी डिस्टरबेंस आया था। तो उस एक ग्लास सुलेमानी से मैं गया। और एक ग्लास सुलेमानी कुछ छोड़ने का बोल मेरा शरीर में था। भयंकर वीकनेस आया था। और जिस काम के लिए गया यानी ये तो जोड़ी का कुछ काम हुआ नहीं। अब उन्हें नड़न नहीं लिया। 15 मिनट का काम के लिए 15 मिनट का काम घंटा उधर बैठा। मून मणिक और वेट ही एंडी वाला। घंटा बैठने के बाद में उस आदमी मुझे बोला मून मणिक और वेट ने शेष में व्यक्ति ने उड़ी प्रकार बोलो को मैं आपका घर में आके करेगा। तिंगला आए चाहे निगर वीटिल वन चेहरे देना मतलब थक गया था। ഞാൻ വളരെ ക്ഷീണിതനായിരുന്നു। और जो हालेलुया जहां से मैं वापस आ रहा था। ഞാൻ മടങ്ങി വന്നപ്പോൾ वो रेलवे स्टेशन से थोड़ा दूर चल के आना चाहिए था। अरे रेलवे स्टेशन कुछ നടന്ന് വരാനുണ്ടായിരുന്നു। मुझे ऐसा लगा मैं चल नहीं पाएगा। എനിക്ക് തോന്നി നടക്കാൻ സാധിക്കില്ല എന്ന്। हालेलुया उतना कमजोर था मेरे। അത്രമാത്രം ക്ഷീണം ഉണ്ടായിരുന്നു। फिर मैंने मम्मी को हॉस्पिटल में लेके जाना है। फिर मम्मी ये हॉस्पिटल में കൊണ്ടു പോണം। मम्मी आया मम्मी के लिए प्रार्थना कर रहे इसके लिए धन्यवाद। मम्मी और നിങ്ങൾ പ്രാർത്ഥിക്കണം मम्मी ഇന്ന് വരാൻ സാധിച്ചില്ല। मम्मी का डॉक्टर का अपॉइंटमेंट है मैं लेट हो गया इसलिए घर में आके मैं फिर एक ग्लास पानी भी पिया नहीं सीधा मम्मी को लेके क्या किया मतलब हॉस्पिटल में गया। मम्मी डॉक्टर अपॉइंटमेंट ഉള്ളது കൊണ്ട് വീട്ടിൽ വന്ന് വെള്ളം പോലും കുടിക്കാതെ ഞാൻ മമ്മീനെ കൊണ്ട് ഹോസ്പിറ്റലിൽ പോയി। അവിടെ എന്ത് സംഭവിച്ചു? മമ്മിക്ക് जो जखम डॉक्टर चेक करने के लिए डॉक्टर बोला उनको बोलो मैं आके वो देखेगा जखम देखेगा। അവിടെയും മമ്മിയുടെ ആ ഒരു മുറിവ് നോക്കാൻ ഡോക്ടർ പറഞ്ഞു മമ്മി ഞാൻ വന്ന് നോക്കാം എന്ന് പറഞ്ഞു। മമ്മിക്ക് കമരെ മേ ബിഠായാ। മമ്മി ഒരു റൂമിൽ ഇരുത്തി। और वो डॉक्टर बिजी हो गया भूल गया। ആ ഡോക്ടർ ബിസി ആയി മറന്നു പോയി। खाना भी खाया नहीं मैं इतना थका है 2 घंटा मैं उधर खड़ा था डॉक्टर के। ഞാൻ ഭക്ഷണം പോലും കഴിച്ചിട്ടില്ലായിരുന്നു ഞാൻ വളരെ ക്ഷീണിച്ചവസ്ഥയിലായിരുന്നു। मतलब मैंने मेरे जीवन में मैंने क्या मुझे क्या समझ में आया मालूम है? ഞാൻ എൻ്റെ ജീവിതത്തിൽ എന്താ മനസ്സിലാക്കി എന്ന് പറയട്ടെ। अगर हम कमजोर है तो शैतान ज्यादा हमें तकलीफ देने के लिए कोशिश करेगा। നാം ക്ഷീണിച്ച അവസ്ഥയിലാണെങ്കിൽ പിശാച് നമ്മളെ അതിന്റെ മേൽ ഒന്നും കൂടി ഉപദ്രവിക്കാൻ ശ്രമിക്കും। നമ്മെ വീണ്ടും ഉപദ്രവിച്ചുകൊണ്ടിരിക്കും। ചെറിയ ചെറിയ ബീമാരി जब आएगा। ചെറിയ ചെറിയ രോഗങ്ങൾ കടന്നു വരുമ്പോൾ हालेलुया देखो एक सरदर्द आते तो दौड़ा विक्स लगाते कोई शरीर तलवेने वर्म विक्स इडम कुछ एक गोली खाते चलिए मारन लगा लेकिन एक सीरियस इशू आया तो पछि और सीरियस और इशू मैं बोलेगा इसके लिए विक्स गोली कुछ खाएगा नहीं आप कुछ करो प्रभु ഞാൻ പറയും വിക്സ് ഗോളി ഒന്നും കഴിക്കുന്നില്ല അതേമേ നീ തന്നെ എന്തെങ്കിലും ചെയ്യും മാരാകനെ പ്രഭുനെ
ब्रोसे में बात कर रहा था एंड राहुल देव थोड़ी इने संसारी क्यों आया था मैंने मन के अंदर एक सोच आया एंड मनस ना तोले एक चिंता है कारण वाला डॉक्टर के पास जाओ ना डॉक्टर अड़कले के पोगो डॉक्टर के पास जाओ ना डॉक्टर अड़कल पोको हालेलुया तो मैंने क्या सोचा मालूम है ഞാൻ എന്ത് ചിന്തിച്ചു मेरा भरोसा डॉक्टर से अधिक है मेरा सृष्टिकर्ता के ऊपर है എൻ്റെ ആശ്രയം ഡോക്ടറേക്കാൾ ഉപരിയായി എൻ്റെ സൃഷ്ടികർത്താവിൻ്റെ മുകളിലാണ് ഗോഡ് മോർ ദാൻ ഹല്ലേലൂയാ मेडिकल साइंस उपरी दैवल आश्रू इतना चमत्कार अद्भुत जीवन आज सुबह घर से निकलने से पहले रे वीडी पिछले हफ्ते कोई कलीसिया में वजन दिया था सैंडी कई दिवस सभी रिकॉर्डिंग में देख रहे थे रिकॉर्डिंग उनकी अनुभव बोल रहे थे सैंडी अनुभव मैंने भी ऐसे सोचना शुरू किया चिंती इतना चमत्कार प्रभु ने उत्तर के काम किया कितना चमत्कार होगा एल्लम देवम इरंगी प्रवर्तिच अनेक अनुभवंगल उंड परमेश्वर के बच्चों में एक बात मैं बोलना चाहता हूं देवमक्कले ഞാൻ ഒരു കാര്യം പറയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു ഹല്ലേലൂയ आप विश्वास करके നിങ്ങൾ വിശ്വസിച്ചുകൊണ്ട് प्रभु को एक मौका देगा तू आमेन ദൈവത്തിൽ ഒരു അവസരം കൊടുക്കുവാണെങ്കിൽ जीवन में चमत्कार मैंने कल ऐसे सोचा चिंतु जब मेरा सेवकाई के शुरुआत में आरंभ दिवस मेरा हाउसिंग लोन में इतना दिक्कतों आ गया हाउसिंग लोन प्रश्न कड़ा इतना मतलब नोटिस आता था बैंक से नोटिस कंटिन्यूस और उसको क्या बोलते ऑक्शन होने का नीलामी होने का नोटिस आते था अद ऑक्शन नोटिस उस बैंक मैनेजर को मैंने जाके कहा बैंक मैनेजर मेरा प्रभु मेरे लिए प्रबंध करके देने वाले एवं मजाक लगा तमाशा तो जोर से हंसा चिरिचु उन्होंने अंग्रेजी में कहा इंग्लिश लिप प्रकारम पारण्यो द बैंक कैन नॉट बिलीव इट बैंक ने इद विश्वसिक्यान पाचेला आप जो बोल रहे बात है ना बैंक विश्वास नहीं कर पाएगा बैंक इद विश्वसिक्यान पाचेला कुछ महीने के अंदर कुछ मासंगल कुले पूरा लोन अमाउंट पेंडिंग अमाउंट नहीं है एल्ला लोन अमाउंट पेंडिंग ईएमआई नहीं है जितना मेरा लोन अमाउंट था पूरा भर के मेरे डॉक्यूमेंट्स में वापस लिया हालेलुया मुळुवन लोन अमाउंट कंप्लीट ആയിട്ട് ചെയ്തു और मैंने कहा माय गॉड प्रोवाइडेड मी എന്നിട്ട് പറഞ്ഞു എൻ്റെ ദൈവം എനിക്ക് വേണ്ടി കരുതി മക്കൾ ശാം കൈസ സോച്ച रहे ഞാൻ ഇതിനെ വൈറ്റ് ഇങ്ങനെ ചിന്തിച്ചു പ്രഭു അഗർ ദൈവമേ ബാങ്ക് ലോൺ था तभी उस जो नीलामी के ऑक्शन का नोटिस आ रहा था तभी आ लोन इन द ऑक्शन द नोटिस वन्ना समय थे जब्ती नोटिस जब्ती नोटिस वन्ना समय थे बड़ा रास्ता मेरे लिए नहीं खोला तो आ वल्ली वड़ी एनिक वेड तुरंत लायरनु क्या होने वाला था एंड संभव क्यों मायरनु शायद मेरा घर है ना हालेलुया नीलामी होने वाला एंड वीड जब्ती लेलम നടക്കുവായിരുന്നു लेकिन प्रभु ने रास्ता खोला रास्ता भी असंभव था असंभव को संभव असाध्य साध्य दैव हालेलुया मेरा जीवन में काम किया जीवन परमेश्वर के बच्चों आज पढ़ा वो वचन संहिता में इन वाइच संकीर्तनते ऐसे का आयत इंगे एदिरिकुनो 13 वा आयत 13 वा वाक्य जरा पढ़ लीजिए यदि मैं विश्वास नहीं करेगा तो ഞാൻ വിശ്വസിച്ചില്ല എങ്കിൽ क्या विश्वास करना है എന്ത് വിശ്വസിക്കണം मैं ജീവിതം का देश में യഹോവ का भलाई देखूंगा जीवन ഉള്ളവരുടെ ദേശത്ത് ഞാൻ ദൈവത്തിന്റെ നന്മ കാണും എന്ന് വിശ്വസിക്കണം मैं कहां परमेश्वर का काम देखेगा ഞാൻ എവിടെയാണ് ദൈവത്തിന്റെ നന്മ കാണുന്നത് सब लोग कहते हैं मरने के बाद में सब कुछ मिलेगा ना എല്ലാവരും പറയ മരിച്ചതിനു ശേഷമായിരിക്കും എല്ലാം ലഭിക്കുന്നത് कल मैंने भी वही वचन दिया ഇന്നലെ ഞാനും ആ വചനമാണ് പറഞ്ഞത് कल ഇന്നലെ yesterday मैंने कहा देखो हमें ना हालेलुया इधर का घर से बड़ा घर गांव है स्वर्ग में ഇവിടത്തെ ഭവനത്തേക്കാൾ വലിയ ഭവനമാണ് സ്വർഗ്ഗത്തിലാണ് അവിടെ ലഭിക്കുന്നതിനെ പറ്റി ഞാൻ പറഞ്ഞു ആയുബ് കോ ദോ ഗുണ ദിയ ഞാൻ ഇന്നലെ പറഞ്ഞു ആയുബിനെ രണ്ടിരട്ടി കൊടുത്തു നുക്സാനോ കോ ദോ ഗുണ ബറ നഷ്ടത രണ്ടിരട്ടി കൊടുത്തു തോ പത്രോസ് നെ യീശു കോ പൂച്ച ഹമേ മേ ക്യാ മിൽനേ വാല ഹൈ പത്രോസ് യേശു ജോസ് നമുക്ക് എന്ത് ലഭിക്കും എന്ന് ചോദിച്ചു അപ്പോൾ നുക്സാനോ കോ കൈസേ ബറേഗാ ഞങ്ങളുടെ നഷ്ടങ്ങളെ നീ എങ്ങനെ നികത്തും എന്ന് ചോദിച്ചു യേശു കോ ആയുബ് കോ ജീവൻ ദേ കോ ദോ ഗുണ ദിയ യേശു പറഞ്ഞില്ല ആയുബിനെ നോക്കി രണ്ടിരട്ടി കൊടുത്തു യേശു സീദാ കഹാ യേശു നേരിട്ട് പറഞ്ഞു ആമേൻ 100 ഇരട്ടി ലഭിക്കും
आयु को दो गुना आमेन आयु में रंड इरटी आले नया नियम का परमेश्वर का वचन का 100 गुना हालेलुया പുതിയ നിയമത്തെ മക്കൾക്ക് 100 ഇരട്ടി കൊടുക്കും दो गुना भी काफी है मेरा प्यारा आमेन രണ്ട് ഇരട്ടി നമുക്ക് ധാരാളമാണ് ആമേൻ दो गुना भी काफी और 100 गुना किसको चाहिए 100 ഇരട്ടി പിന്നെ ആർക്ക് വേണം ആമേൻ ഹല്ലേലൂയാ കാരണം ഇത്രയും വിശാലമായ മനസ്സാണ് നമ്മുടെ യേശുവിന്റെ ആസ്ക ജറോക്ക ഖോൾ കേ ദേനെ അവൻ ആകാശത്തിന്റെ കിളിവാതിൽ തുറന്ന് നമുക്ക് തരുന്ന ദൈവമാണ് हमें जान दे अपना कलीसिया में हर परिवार को प्रभु ने आशीष दिया नमक करे हमारे सभी को എല്ലാ കുടുംബങ്ങളെയും ദൈവം നന്മ കൊണ്ട് നിറച്ചിട്ടുണ്ട് परिवार को प्रभु ने आशीष എല്ലാ കുടുംബങ്ങളെ ദൈവം നന്മ കൊണ്ട് നിറച്ചിട്ടുണ്ട് ഹല്ലേലൂയ 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 कोई खड़ी होने के लिए नहीं दी ഒന്നിനും ഒരു കുറവ് വരാൻ നമ്മൾ അനുവദിച്ചില്ല लेकिन छोटा रास्ता होगा बड़ा रास्ता होगा खोल के हमें चलाया ബുദ്ധിമുട്ടുകൾ വന്നിട്ടുണ്ടാവും പക്ഷെ ദൈവം വഴികൾ തുറന്ന് 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 നമ്മെ നിലനിർത്തി किसी को भी नुकसान हुआ नष्ट संभव कुछ के साथ में मैं अपने पास्टर्स मीटिंग में बात कर रहा था कुछ अगले कूड़े पास्टर्स मीटिंग नाम संसारिक्कुवायिरुन्नु पिछले हफ्ते अपने पास्टर्स मीटिंग कई नाचल पास्टर्स मीटिंग आयिरुन्नु कुछ उन्हें चंद के साथ में मैं इसे बात किया कुछ मन अंकल नोडी प्रकार अच्छा बोला 10 साल हो गए इस कलीसिया में आके परन्यु 10 वर्ष में इस सभेल कड़न वन्ने 10 साल पहले 10 वर्ष मुंब वो समस्याओं को सामना करते और बाड प्रश्नंगले नेरीटिटुंडे और पहाड़ों में आ गए था और बाड पर्वतंगल मुन्नील उंडायिरुन्नु 10 साल बाद में क्या कह रहे हो ഞാൻ ചോദിച്ചു 10 വർഷം കഴിഞ്ഞ് ഇപ്പോൾ എന്താണ് അച്ഛൻ ने कहा അച്ഛൻ ഈ പ്രകാരം പറഞ്ഞു ഹല്ലേലൂയാ अभी भी चैलेंजेस है लेकिन प्रभु ने 10 साल चलाया आमेन ഇപ്പോഴും ബുദ്ധിമുട്ടുകളുണ്ട് പക്ഷേ ദൈവം 10 വർഷം നടത്തി अगर चलाया तो देवम नडती एंगे मैं क्यों मैं कह रहे मालूम है यानी एंदो इदु पारदन कारियो कलीसिया में आयावा कोई भी व्यक्ति का जीवन में नुकसान हुआ नहीं हालेलुया सभाइल कडनु वन्न ओरु व्यक्ति जीवित नष्टंगल संभविक्किल्ल प्रदेश पत्र का गवाही सुनके काफी लोग मुझे फोन करते हैं प्रदेश पत्र ने साक्ष्यम केट अनेकर एने विलिचितुंडे वो कहते प्रदेश पत्र का जीवन में हो गया वैसे मेरा जीवन में भी होने के लिए प्रार्थना करो प्रदेश पत्र ने जीवित संभविच्चत एंडे जीवित संभविक्कणे एन्नु प्रार्थिक्कणे मैं सबको क्या कहा मालूम है यान अवरोडक्के एंदो पारनु कलीसिया में आ जाओ सभाइल कडनु वेरिक लेकिन वो लोग उसके लिए तैयार नहीं है पछि अवर अदिनु रेडी अल्ल का सोच क्या है अवर चिंता है घर में बैठ के आशीष पाएगा വീട്ടിൽ ഇരുന്ന് അനുഗ്രഹം പ്രാപിക്കണം പായേഗാ क्या കിട്ടുമോ नहीं पाएगा ലഭിക്കില്ല अगर आपके जीवन में वैसे एक चमत्कार देखना चाहिए നിങ്ങളുടെ ജീവിതത്തിൽ നിങ്ങൾ അങ്ങനെ ഒരു അത്ഭുതം കാണണം എന്ന് ആഗ്രഹം ഉണ്ടെങ്കിൽ കലീസിയയ്ക്ക് അന്തരാക്കി സഭയുടെ ഉള്ളിൽ കടന്നു വരണം ഇവിടെ ബൈറ്റ് ഇവിടെ ഇരുന്ന് പ്രാർത്ഥന करना शुरू करें പ്രാർത്ഥിച്ചു തുടങ്ങണം കലീസിയയ്ക്ക് ലോക आपके लिए प्रार्थना करें സഭയെ നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കും കലീസിയയ്ക്ക് ലോകങ്ങൾ പ്രാർത്ഥന में बहुत बड़ा सामर्थ्य സഭയുടെ പ്രാർത്ഥനയ്ക്ക് വളരെ ശക്തിയുണ്ട് ഓ മഹാ പഹാടോ കോ പർവതോ കോ ഹട്ടാനേ വാല പ്രാർത്ഥന വൻ പർവതങ്ങളെ മാറ്റുന്ന ശക്തി ഹല്ലേലൂയ ഹത്തുണ്ടാക്കി പ്രഭുവ ധന്യവാദ കരങ്ങളെ ഉയർത്തി അവനെ സ്തുതിക്കാം അനവല ദിനോമെ ഓർ ബി ഹം ചമത്കാർ ദേഖേഗാ വരും ദിവസങ്ങൾ ഇനിയും നമുക്ക് इस वजन में इवडे एंदे एदिरिकुन्नु जीवितों का बीच में जीवितों का देश में यहोवा का महिमा को देखने वाला है ഞാൻ ജീവനുള്ളവരുടെ ദേശത്തെ യഹോവയുടെ നന്മ കാണും उसका ഫലം मैं देखने वाला അവന്റെ നന്മയെ നാം കാണും in the world of living ജീവനുള്ളവരുടെ ദേശത്തെ मतलब इसी दुनिया में मरने से पहले ഈ ലോകത്തെ തന്നെ നാം മരിക്കുന്നതിനു മുൻപായി തന്നെ മലയാളം में क्या लिखा है मालूम है മലയാളത്തിൽ എന്താ എഴുതിയിരിക്കുന്നത് अगर मैंने ये नहीं विश्वास किया ഞാൻ ഇത് വിശ്വസിച്ചില്ലെങ്കിൽ मेरे लिए हाय എനിക്ക് കഷ്ടം ഓ मेरे लिए हाय എനിക്ക് അയ്യോ കഷ്ടം जीवन देश नन्म का विश्वास नहीं करूं कि परमेश्वर मेरे भला करता है तो मेरे लिए वो कारण क्या है ഞാൻ വിശ്വസിക്കുന്ന ദൈവം मैं जो विश्वास करता हूँ परमेश्वर ദൈവമാണ് ചുടാനേ വാലാ പരമേശ്വര ഞാൻ വിശ്വസിക്കുന്ന ദൈവം क्योंकि मैं विश्वास करने वाला परमेश्वर ദൈവമാണ് बढ़ाने वाला परमेश्वर ഞാൻ വിശ്വസിക്കുന്ന ദൈവം क्योंकि मैं विश्वास करने वाला परमेश्वर ഉള്ളത് പോലെ जैसा है വിളിച്ചു വരുത്തുന്ന ദൈവം जैसा बुलाने वाला परमेश्वर ആ ദൈവത്തെ വിശ്വസിച്ചിട്ട് वही परमेश्वर पर विश्वास करके എനിക്ക് നന്മ കിട്ടുമെന്ന് വിശ്വസിക്കാൻ കഴിയുന്നില്ല എതി മുജി ഭലായി മിലേഗാ ഐസ വിശ്വാസ് നഹീ കർതാ കഷ്ടം തോ മേരേ ലിയേ യേ ബഹുത് ബുരി ബാത് ഹൈ ആപ് കിസ്കോ പീച്ചാ കർ രഹേ നിങ്ങൾ ആരെയാണ് പിന്തുടരുന്നത് ആപ് കിസ്കോ കിസ്കാ ഉപാസന കർ രഹേ നിങ്ങൾ ആരെയാണ് ആരാധിക്കുന്നത് ഉസ് പരമേശ്വർ കോൺ ഹൈ ജാൻകേ ആ ദൈവം ആരാണ് നിങ്ങൾ തിരിച്ചറിയാൻ വിശ്വാസ് കർനാ ഹൈ നിങ്ങൾക്ക് വിശ്വസിക്കണം ക്യാ വിശ്വാസ് കർനാ ഹൈ എന്താ നിങ്ങൾ വിശ്വസിക്കണം ആപ് ജീവിതോ ക ബീഷ് മേ ഹി ജീവനലോടെ ദേശത്തെ യഹോവാ കാ ഫലായി കോ ദേഖുംഗാ ഞാൻ നന്മ കാണും हालेलुया मैं आज सुबह प्रभु से इसे पूछा मेरा एक बहुत बड़ा एक क्वेश्चन एंड वैल्यू और चौधियम मैं परमेश्वर के वचन के लिए बहुत एक मतलब
മുഖ്യ ജഗ തന്നെ വല പരമേശ്വരൻ ഞാൻ ദൈവ വചനത്തിന് വളരെ സ്ഥാനം കൊടുക്കുന്ന ഒരു വ്യക്തി പരമേശ്വരൻ വചനം ചൊട്ട ദൈ ബൈ ഓർ മോട്ട നയാ ദൈവത്തിന്റെ വചനം വിട്ട് അങ്ങോട്ട് അങ്ങോട്ട് ഒത്തിരിയരുത് मैंने ऐसे सोचना शुरू किया ഞാൻ ഇങ്ങനെ ചിന്തിച്ചു തുടങ്ങി ആദി के ചിന്ന ഒരു ചമത്കാരം കാം സേ ഹം സുൻ രഹേ മാലൂം ഈ അധികമായി വളരെ ആയ ചിന്ന ചമത്കാർ അത്ഭുതങ്ങൾ അടയാളങ്ങളും എവിടുന്ന കേൾക്കുന്നത് സഭയാണോ നാം ന്യൂ ജനറേഷൻ എന്ന് പറഞ്ഞത് അവിടെയാണ് ഈ കൂടുതൽ ചിഹ്നം നമ്മൾ പറയും ആ സഭയിൽ വചനത്തിന്റെ ഫൗണ്ടേഷൻ ഇല്ല എന്ന് അവർ വചനത്തെ ചെറുതായി ലഘുവായി പക്ഷെ അവരെ മതിൽ വളരെ അത്ഭുതങ്ങൾ അടയാളങ്ങൾ നടക്കുന്നു ഞാൻ ദൈവത്തോട് ഇന്നും ചോദിച്ചു ശ്രദ്ധിച്ച് കേൾക്കുന്നത് ഞാൻ അവരെ പക്ഷത്തിലാണ് അവരുടെ ശുശ്രൂഷയിൽ അത്ഭുതങ്ങളില്ല പർവ്വതങ്ങൾ മാറിപ്പോകും काम करने वाला परमेश्वर का सामर्थ्य के बारे में भी सिखाएगा तो विशुद्धिल प्रवर्तिकन देवते पच्चियम पढ़पिचिरनु एंगिल उस परमेश्वर का सामर्थ्य उसका शक्ति के बारे में सिखाएगा तो आ देवतेंडे शक्ति कोरिच पढ़पिचिरनु एंगिल विश्वास करने वालों के लिए विश्वसिकन वर्क वेनी उसका असीम सामर्थ्य काम करेगा करके सिखाएगा तो अवर असाधारणमाय शक्ति अवरके वेंडी प्रवर्तिकुम एन पढ़पिचिरनु एंगिल उस कलीसियों में आ सबगले बाकी न्यूजन कलीसिया से दो गुना चमत्कार होने वाला था आमेन बाकी न्यूजन सभागले खालम इरट्टे अल्भुतंगल अवडे संभविक्कु क्योंकि पवित्रता है कारण अवडे विशुद्धि है क्योंकि वचन का नींव है अवडे वचनतिने फाउंडेशन उससे आदिक चमत्कार होने वाला है आदिनकल इरट्टे अल्भुतंगल अवडे संभविक्कु सो दे आर स्टॉपिंग मिरेकल्स इनसाइड दैट चर्च अदोंड अवडे मिरेकल्स ने अवडे निर्ति വെച്ചിരിക്കുകയാണ് बाय नॉट प्रीचिंग अबाउट फेथ हालेलुया विश्वासते पची प्रसंगिकाते कारणं आज सुबह मैं कहना चाहता हूं ഞാൻ ഇത് പറയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു if you believe നിങ്ങൾ വിശ്വസിച്ചാൽ God is going to multiply ആമേൻ ദൈവം വർദ്ധിപ്പിക്കും God is going to increase your life ദൈവം വർദ്ധിപ്പിക്കും He is a God of multiplication ഓ മൾട്ടിപ്ലിക്കേഷൻ കാ പരമേശ്വരൻ He is a God of increase ഓ ബണാനെ വാല പരമേശ്വരൻ ഡിക്രീസ് കർനെ വാല പരമേശ്വരൻ നഹീ ഹേ ഓ ഘടാനെ വാല പരമേശ്വരൻ ജീവിതോ കാ ദേശ് മേ ഹീ ജീവിതോടെ മധ്യത്തെ യഹോവ കാ മഹിമ ദേഖ് പായേഗാ യഹോവയുടെ മഹത്വം കാണ തക്ക വൈസ ബണാനെ വാല പരമേശ്വരൻ അങ്ങനെ വർദ്ധിപ്പിക്കുന്ന ദൈവം കൽ രാത് കാ പ്രോഗ്രാം മാ മുജേ കാ आज कलीसिया में बात बोलना है कौन सा बात है मालूम है दूसरा राजा अध्याय चार में हम एक घटना देख सकते हैं दूसरा राजा कमड़ा पुस्तक नालम अध्याय क्या लिखा है उधर मालूम है दूसरा राजा अध्याय चार में उधर लिखा है एक विधवा औरत की घर में आमेन हालेलुया एक विधवा औरत की घर में बहुत बड़ा कर्जा आया अवडे और विधवेड वीटले और बालिर कडम कडनु वन हालेलुया कर्जदारों मां के बच्चों को पकड़ के लेके जाने के लिए खड़ा है कड़कार वन पिलमकले पिछु कोंडे वन क्या हालात है उस परिवार का अभी बच्चा गुलाम बनने वाला है मक्कले पिड़चू कोंडे पोगाने रिखेनो पीढ़ियों के ऊपर हालेलुया गुलामी का एक चुनौती आ रही तलमुरडे मुगल अडुम्मत्वत्तिन्डे ओरु चैलेंजेस उन्होंने परमेश्वर के दास के पास गया देवदासन अडकल कडनु पोई परमेश्वर ने क्या किया तेरे पास क्या देवदासन एंदु पारने निंदे अडकल एंदु उंडे हमें तो कहेगा कुछ नहीं ഞാൻ അടേ പറഞ്ഞനെ ഒന്നുമില്ലായിരുന്നു कुछ नहीं लेकिन ओ लेडी ने कहा कुछ പക്ഷേ ആ സ്ത്രീ പറഞ്ഞു ഒരു കാര്യം ദാറ്റ് ഈസ് യുവർ പോസിറ്റീവ് ആറ്റിറ്റ്യൂഡ് അത് നിങ്ങളുടെ പോസിറ്റീവ് ആറ്റിറ്റ്യൂഡ് നഗരാത്മക
बातों मत बताओ, ऑप्टिमिस्टिक हालेलुया, आपको प्रभु की उपस्थिति में जाएगा, कुछ नहीं है मत बोलो, थोड़ा बहुत है प्रभु उसको बढ़ा के दे देगा। देखो हालेलुया, आप कोई भी चीज को है ना एक विश्वास के साथ में देख सकते हैं। डोर है ना, एक डोर और डोर उसका आधा हालेलुया खुल के रखा है तो पगति तुरंत दो रीति में ले सकते हैं। नमक रंड रीति कुछ लोग कहेगा द्वार आधा बंद है, आधा खुला है, उनको जानते हैं मेरा परमेश्वर के लिए थोड़ा भी काम करने के लिए काफी है। शरीर में इतना तंदुरुस्ती काफी है, शरीर आरोग्य मालिक परमेश्वर का काम के लिए, देवतने प्रवृत्ति क्या है, मेरा बटुआ में इतना पैसा काफी है, बाकी परमेश्वर करेगा, बाकी देवम छेद ही इज अ गॉड ऑफ मल्टीप्लिकेशन। That lady said that she declared the thing in faith. Hallelujah. उसने उसके विश्वास की घोषणा किया, उन्होंने विश्वास के साथ में घोषणा किया। Amen. क्या घोषणा किया? मेरे पास कुछ है, आप भी कहो ना मेरे पास कुछ है, सौंप दीजिए। एलिशा ने क्या कहा? बर्तन लाओ, बर्तन लाओ, जितना हो सकता है उतना बर्तन लाओ, बर्तन कम होना नहीं है। आपको कहा रे बर्तन कम होना नहीं है, बर्तन कम होना नहीं है, बर्तन कम होना नहीं है, बर्तन अब लाएगा, आपका विश्वास का हिसाब से लाएगा। अगर आपका छोटा विश्वास है तो दो बर्तन लाएगा, आपका विश्वास छोटा है तो दो बर्तन लाएगा, अगर आपका विश्वास और बड़ा है तो विश्वास तीन बड़ा बर्तन लाएगा, लेकिन आपका विश्वास बहुत बड़ा है तो आप बर्तनों को घिनेगा नहीं, बर्तन और भी लाएगा, और भी लाएगा, जब तक बर्तन है नहीं वो तब तक लाएगा। आपके अंदर उठेलने वाला प्रभु का भलाई, प्रभु का ट्रेजरी का बड़ापन के हिसाब से नहीं है, महत्व अनुसरी आपका विश्वास का हिसाब से, निंगड़े विश्वास अनुसरी प्रभु के पास खूब है, देवता का पक्ष तो आप विश्वास को बढ़ाओ, विश्वास आपका विश्वास का हिसाब से विश्वास अनुसरी आप देखेगा, कितना लोग विश्वास कर रहे, कितना लोग विश्वास कर रहे, विश्वास करेगा तो चिन्ह और चमत्कार, अद्भुत चिन्ह और चमत्कार यीशु नासरी के नाम है, रचना को बंद कर दीजिए। God is going to multiply your life if you have that faith. Oh, Malka, Nama, Shekel, Edel, Pantana. Receive your anointing. Receive your miracle. If you're leading a holy life, if you're a child of God, claim. तुम्हारा जीत को क्लेम, योर हीलिंग आपकी चंगाई की घोषणा करे, क्लेम योर सक्सेस आपकी चंगाई आपकी विजय को, क्लेम योर मल्टीप्लिकेशन आपकी बढ़ोतरी को आप घोषणा करे। निगल विशुद्धियों और वचन प्रकार जीविक न दैव मैदलान गिल, यदि आप वचन के हिसाब से जीने वाला परमेश्वर के संतान है, विश्वास तोड़े, विश्वास के साथ कुड़िचो, आप गड्ढे खोदने लगे, दैव नरक परमेश्वर से मेघ का मन का हवा नहीं दिखेगी, बड़ी आपका विश्वास, आपको विश्वास है, यदि आपको विश्वास है, फेथ इज गोइंग टू वर्क फॉर यू, विश्वास आपके लिए काम करेगा। परंजाटे कहे, द लैंड ऑफ द लिविंग, द लैंड ऑफ द लिविंग I'm going to get the goodness of God. Hallelujah. He is going to multiply my life. कितना लोग विश्वास करेगा? तालियां बजाकर। करंगले कोटी। Hallelujah.